आज शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय असं महायुतीला स्पष्ट बहुमत आणि चांगल्या जागा या विधानसभेत निवडून येतील याची मला खात्री आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीच्या काळात झालेलं काम आहे. इथले स्थानिक आमदार नितेश राणे असतील, कणकवली देवगडचे किंवा सावंतवाडीला मंत्री दीपक केसरकर असतील, या सगळ्यांनी केलेलं काम पाहता आणि लोकसभेला मिळालेला प्रतिसाद पाहता सिंधुदुर्गातल्या तिन्ही जागा महायुती जिंकेल असं चित्र आज स्पष्ट आहे. कार्यकर्त्यांनी उरलेल्या दिवसात मतदारांपर्यंत पोहोचून मतदान अधिकाधिक कसं होईल याविषयीची रचना ही आम्ही आता सुरू केलेली आहे. कोकणामध्ये विशेषतः केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाचे अनेक कामं ही केंद्रातून गेली 10 वर्ष, राज्यातून गेली 2.5 आणि त्याच्या आधीची 14 ते 19 वर्ष यातले कामांची जर यादी पाहिली, इथे खर्च झालेला जर निधी पाहिला, तर कोकणाला महायुतीच आवश्यक आहे आणि उपयोगी आहे हे त्यातलं स्पष्ट लोकांच्या मनात बसलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस जी आणि अजितदादा यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली, त्या लाडक्या बहीण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद राज्यातल्या माता भगिनी देत आहेत. पण त्याचवेळी माननीय शरद पवार साहेब सिनियर नेते महायुती लाडक्या बहिणी इतका पैसा खर्च करते की बाकीच्या योजना बंद पडतील असं वक्तव्य करता, याचा अर्थ त्यांना लाडकी बहीण योजना नको आहे हे स्पष्ट दिसतं. पण महाविकास आघाडी आपल्या जाहीरनाम्यात पहिलं ते टाकलंय 3000 देऊ, ही दुटप्पी भूमिका या नेत्यांची सामान्य जनता जाणते आहे. कोकणासाठी विशेषतः माझा आग्रह चाकरमान्यांना आहे. आपल्या गावातली कामं घेऊन आपण आमदारांना मुंबईत भेटतो, पण मतदानाच्या वेळी मात्र आपली उपस्थिती आपल्या गावात जर दिसली तर आपल्या गावचा विकास अधिक जोमाने होईल हे चाकरमान्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी निवडणुकीच्या आधी इथे प्रत्यक्ष आलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि ते येतील असाही विश्वास मला आहे. विचारा काय तुम्हाला. आतापर्यंत तुमच्यावर ज्या ज्या राज्याची जबाबदारी दिली ती तुम्ही यशस्वीपणे पार पडलेली आहे, महाराष्ट्राचं काय चित्र असेल? महाराष्ट्र मला असं वाटतं की स्पष्ट बहुमतापेक्षा अधिक चांगल्या जागा या महायुतीच्या येत आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा 14 ते 19 सारखा वातावरण माहोल हा या राज्याला मिळेल, विकासाचं चित्र या राज्यात दिसेल. सर, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला मालवणमध्ये, या गोष्टीचा किती इम्पॅक्ट तुम्हाला वाटतोय की सत्ताधारी पक्षाला पडेल? कारण का हा इमोशनल इशू आहे. सो हाऊ डू यू थिंक दॅट विल अफेक्ट युअर प्रॉस्पेक्ट? मला असं वाटतं की जी गोष्ट घडली आहे, महाराजांचा पुतळा कोणी काही मुद्दाम पाडत नाही, जी घडली आहे ती दुर्दैवी घटना आहे, त्याची आवश्यक चौकशी सुरू आहे आणि कोकणातला माणूस इतका नक्की विचार करतो की आपल्याला विकासाच्या या मुद्द्यावर काम मतं द्यायची असताना कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण केलं तर त्याच्याकडे तो नक्की लक्ष देणार नाही.
साहेब आपण देशाचं नेतृत्व करताय पण कोकण हा सगळ्यात तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तर कोकणातून कशा पद्धतीने संपूर्ण महायुतीला यश आणि कोकण असल्यानं काय आव्हान करा? सुरुवातीला म्हटलं की या विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो पूर्ण कोकण बेल्ट आहे इथून सर्वाधिक जागा 75 पैकी 60 वर जागा महायुती जिंके याची मला खात्री आहे. ला भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं, ते बहुमत मिळाल्यानंतर जर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरेजींनी गद्दारी केली नसती जनादेशाशी तर आजचं चित्र जे राजकारणाचं दिसतं ते दिसलं नसतं. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असं कधीच झालं नसतं. पण एका खुर्चीसाठी हिंदुत्वाची साथ सोडणं हे माननीय उद्धवजींनी कसं स्वीकारलं याचा आज सुद्धा मला कोड आहे. ओजीआरसाठी 125 कोटीचं फंडिंग झाल्याचा आरोप किरीट सोमय्याने केलाय. देशभरातील 175 बँक शाखांमधून हे पैसे हस्तांतरित करण्यात आले. लोकसभेचा आमचा अनुभव असा आहे की लोकसभेला जे काही नरेटिव्ह सेट केलं गेलं खोटं संविधानाचं ते राहुल गांधी आणि खरगेंच्या भाषणात नाही तर त्याच्या आधी 6 महिने काही एनजीओ अर्बन नक्षलच्या माध्यमातून हा एक मोठा कॅम्पेन झाला की मोदी आले तर घटना बदलतील, मोदी आले तर मदरसे बंद करतील, असा सगळा खोटा प्रचार ज्याला त्यांनी वोट जिहाद हा शब्द दिला होता आणि त्यासाठी पैसा विदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आला होता. आणि आम्हाला एवढंच म्हणायचं की आम्हाला जर घटना बदलायची होती तर 14 आमचं प्रचंड बहुमत होतं, 19 चांगलं बहुमत होतं, आम्ही त्यावेळी नाही बदलली तर आम्ही 24 कशी बदलू हे आता आम्ही लोकांपर्यंत जाऊन सांगितलंय, लोकांना ते पटलंय. पण तरी सुद्धा काँग्रेस विरोधक अर्बन नक्षलच्या माध्यमातून विदेशी पैशांच्या माध्यमातून वोट घ्यायचा प्रयत्न नक्की करतो. सर हे जे प्रोजेक्ट स्टॉल्ड आहे नाना असेल, जैतापूर तर स्टॉल्ड असं नाही सर, पण नाना असेल किंवा आणखी प्रोजेक्ट असतील, ऑपोजिशनचा या गोष्टीला विरोध आहे, उभाटाचा या गोष्टीला विरोध आहे, हाऊ आर यू गोइंग टू परस्यू दॅट? असं आहे की आम्ही या सगळ्या प्रकल्पांच्या संबंधात अगदी एनरॉन पासून स्थानिक लोकांचं नुकसान न होता स्थानिक कोकणवासियांची रोजी रोटी याचं नुकसान न होता या प्रकल्पांमधून जर मोठा रोजगार आमच्या कोकणातल्या तरुणांना मिळणार असेल तर तो अग्रणी केला पाहिजे हीच भूमिका महायुतीने घेतली. दुर्दैवाने सरकार आलं की उद्धव ठाकरेंची भूमिका वेगळी असते, सरकार गेलं की वेगळी असते. कोकणचा जर खराच विकास करायचा असेल तर असं मतांसाठी राजकारण करणाऱ्यांना कोकणवासियांनी दूर ठेवलं पाहिजे. सर ओनीमध्ये काल उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली झाली, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी, फडणवीस आणि शहांच्या बॅगेची तपास असं सांगितलं, काही हरकत नाही, निवडणूक आयोगाने तपासावं, आमची तर नेहमीच तपास करते. यात बॅग तपासली तर यात इतकं चिडचिड काय करायची? निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्यांचं काम करतात, त्यांना वाटेल त्यांनी मोदींचं तपासतील, त्यांना वाटेल त्यांनी अभिनेत्यांचं तपासतील, अनेक वेळा मुंबईचं रस्त्यात तर आता माझी तपासली जाते, मला त्यांचं काम आहे, एवढं चिडचिड काय करायचं? हे नेलं होतं का बॅगेत ना? कणकवली मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची तुम्ही आज आढावा संवाद साधलाय, आढावा घेतलाय, काय पदाधिकाऱ्यांच्या भावना होत्या? तुमचा मूळ गाव सुद्धा याच मतदारसंघातलं येतं, तर काय विकास अपेक्षित अजून वाटतो, कार्यकर्त्यांनी काय भावना वाटल्या? कार्यकर्ते सगळ्यात खुश आहेत की सर्वाधिक उपलब्ध असणारे आमचे आमदार मुंबईत जायला इकडे फिरकले नाही असं कधी होत नाही, सातत्याने गावांमध्ये येत असतात, भेटत असतात, कामं विचारत असतात, करत असतात. हा फीडबॅक कार्यकर्त्यांना गावातल्या लोकांकडून मिळतोय ही मला असं वाटतं की सर्वात मोठी जमेची बाजू
नितेश यांची घटली आहे. आणि या सगळ्या गावांमधली विकासाची कामं सर्वाधिक पैसा गेल्या 5 वर्षांमध्ये या ठिकाणी हा आला. आणि हा तेव्हाच येतो जेव्हा तिथला आमदार हा अधिक सक्रिय आणि सक्षम असतो. त्यामुळे या भागातली जनता ही आमदारांच्या कामावर खुश आहे आणि त्यामुळे ते नितेश राणे यांची हॅट्रिक पूर्ण करतील हा मला विश्वास आहे. नितेश जी, तुमच्या अजेंडा वरती काय आहे? तुम्ही 10 वर्ष आमदार आहात, त्याच्यानंतर साहेब साहेब युतीची सत्ता आल्याच्या नंतर मुख्यमंत्री पदासाठी समीकरण सूत्र काय असते? आता आम्ही निवडणुका विधानसभेच्या महायुतीच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढतो. त्याचवेळी असंही ठरलंय की निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल, कोणाचे किती मंत्री असतील, याची चर्चा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे बसून करतील असं आमचं ठरलेलं आहे. अकोल्यात काँग्रेसच्या प्रचार सभेत नाना पटोलेंचं एक मार्गस्थ विधान आहे, साधारणत खोट आहे. भाजपला आता पुतळा बनवण्याची वेळ आली आहे असं नाना पटोले, दुर्दैवाने नाना पटोले हे काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्या पद्धतीने चांगलं करत होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना बाजूला सारून बाळासाहेब थोरातांना आणलं, ते नाना पटोले दुखी झाले आणि ते भाजपवर असा आरोप करत आहेत की कुणबीला अमुक बोलले तमुक बोलले, हे खरं नाही. आणि मला शंका आहे की आता कुठल्या प्राण्याचं नाव घेणं बाकी राहिलंय, इतके सगळे प्राणी आता म्हणजे कुठल्या प्राणी संग्रहालयात सापडणार नाही, एवढ्या प्राण्यांची नावं या महाविकास आघाडीने घेऊन झालेली आहेत, आता काही उरलं नाही इतकंच मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू.